अजित पवार आणि शरद पवारांची भेट 100% कौटुंबिक होती, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। राजकारणात कटुता नसावी, कटुतेमुळे कोणाचं भलं झालं नाही, अजित पवार येऊन भेटले ही चांगली गोष्ट आहे, रोहित पवारांची अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया। संविधान वाचवायचं असेल, न्यायव्यवस्था टिकवायची असेल तर अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यायला हवं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकलेंची प्रतिक्रिया। शरद पवार महाराष्ट्राचा आधारवड आहेत, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तसंच शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार आणि अन्य नेते गेले असतील, संजय राऊतांची अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया। शरद पवारांनी तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा केला, सकाळपासूनच पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची दिल्लीतल्या निवासस्थानी गर्दी, पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या जन्मावेळी चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांपासून खास भेट तयार केली। शरद पवारांचा 84वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या। आमदार दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आज शरद पवारांचा वाढदिवस। शरदचंद्र पवार पक्षाच्या एक सँडलवरून शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, शरद पवारांच्या आयुष्यातले खास प्रसंग एक्सवरून शेअर। असा आहे कौल। प्रफुल्ल पटेलांनी 10 दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेतली होती, अजित पवार दिल्लीत असताना ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतल्या बैठकीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती, भाजपचे 20, शिंदेचे 12 तर अजित पवारांचे 10 मंत्री होणार। मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा आणि नड्डा यांच्यामध्ये काल रात्री 1.5 तास बैठक, बैठकीमध्ये भाजप मंत्र्यांच्या यादीवर चर्चा। दिल्लीतल्या बैठक सत्रानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याचाही अंदाज। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर शिक्कामोर्तब होणार। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरेंची बैठक, मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती, राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता। मंत्रिपदावरून शिवसेनेतच धुसफूस असल्याची माहिती, काही माजी मंत्र्यांना आमदारांचा विरोध, सत्तार केसरकर तानाजी सावंत रडारवर। प्रगती पुस्तकात नापास असल्याच्या बातम्या पाहून संजय राठोड अस्वस्थ, आपण जनतेसाठी काम केलंय त्यामुळे नापास असू शकत नाही, नापास चालवणं योग्य नाही, राठोड यांचं वक्तव्य। नंबर 2 आणि नंबर 3 वर कोणता उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला। दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळ सचिवालयाचं काम सुरू, इतर प्रशासकीय कामांनाही सुरुवात। दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रविभवन इथं मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज, 16 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार। निवडणूक आयोगानं काही आमदारांना स्मरणपत्र पाठवलं, निवडणूक काळात केलेल्या खर्चाचा उमेदवारांना 23 डिसेंबरपर्यंत तपशील द्यावा लागणार, अन्यथा 3 वर्षांसाठी आमदारकी रद्द होऊ शकते। भोंग्यांच्या आवाजावर शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा आक्रमक पवित्रा, कुडाळमधील धार्मिक स्थळांवर लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी, निलेश राणेंची मागणी। परभणी हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीनं थांबवण्याची मागणी, आंबेडकरांची एक्स पोस्टद्वारे माहिती। परभणीमध्ये हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचं कालच्या दगडफेकीमध्ये मोठं नुकसान, चहाचे स्टॉल, पानटपऱ्या या दुकानांमधील सामानांची नासधूस, व्यापाऱ्यांकडून भरपाई देण्याची मागणी। परभणीतील हिंसक आंदोलनाप्रकरणी जवळपास 300 ते 350 जणांवर गुन्हे दाखल, त्यातील 41 पुरुषांना ताब्यात घेतलं तर 9 महिलांना नोटीस देऊन सोडलं। परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोलीमध्ये कडकडीत बंद, बंदच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। हिंगोली आगारातील बससेवा बंद, दिवसभरात जवळपास 400 हून अधिक बस फेऱ्या रद्द। जालना जिल्ह्यातील मंठ्यामध्ये परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बंदचं आवाहन, बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद, घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी भव्य मोर्चा। कुर्ला बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही समोर, ज्यामध्ये बस लोकांना चिरडत पुढे जाताना दिसते। कुर्ला अपघातानंतरचा आणखी एक धक्कादायक लाजीरवाणा प्रकार समोर,
अपघातामध्ये मृत महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी, हेल्मेट घातलेल्या युवकानं सगळ्यांसमोर मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या. कुर्ला बस अपघातामध्ये प्रकरणाचा अहवाल अद्यापही प्रतीक्षेत, पुढील 10 दिवसात अहवाल सादर केला जाण्याची शक्यता. अपघात प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय समितीची नियुक्ती. कुर्ला बस अपघात प्रकरणी मुंबईतील 2 वकिलांची मानवाधिकार आयोगात धाव, बेस्टच्या चालकांकडून मर्यादेपेक्षा अधिक तास काम करून घेत असल्याचे मानवाधिकार आयोगाकडे दखल. अहिल्यानगर पालिकेच्या अनेक बसेसची दुरावस्था, 10 दिवसात खराब बसेसचा प्रश्न मार्गी लावा अथवा दंडात्मक कारवाई करू, संबंधित ठेकेदाराला महानगरपालिका आयुक्तांचा इशारा. मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडू, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये राष्ट्रवादीचे वाल्मिक कराड, विष्णू चाटेवर खंडणीचा गुन्हा, पवनचक्की कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले मार्फत खंडणी मागितली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं 2 ते 3 महिन्याचं वेतन थकीत, त्यामुळे वेतन कमी असलं तरी वेळेवर देण्याची विद्यार्थ्यांची मागणी, योजनेचा कालावधी वाढवण्याची देखील मागणी केली. नाताळासाठी कोकण रेल्वेकडून विविध मार्गावरती विशेष अतिरिक्त गाड्या, 20 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान मुंबई सीएसएमटी ते करमाळी ही विशेष गाडी चालवली जाणार. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीतील भराडी देवीची जत्रा 22 फेब्रुवारीला होणार, देवीला कौल लावून ही तारीख ठरवली जाते. शिर्डीतल्या साई मंदिर परिसरात एनएसजी ब्लॅक कमांडोकडून मॉकड्रिल, मंदिर परिसरात अतिरेकी हल्ला झाल्यानंतर कारवाई कशी करावी याबाबत हे मॉकड्रिल करण्यात आलं. हिवाळी सहलींसाठी किल्ले रायगडाला पसंती, किल्ले रायगडावर शालेय सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादकांना फटका, पपईचा भाव 12 रुपये किलोवरून 8 रुपये प्रतिकिलोवर. वर्ध्याच्या खरांगणात गवळाऊ गायींचं प्रदर्शन, प्रदर्शनात पशुपालकांची 152 गवळाऊ जनावरं, गाय, वळू, वासरं अशा 3 गटात विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण. रायगडच्या माणगावमधील उतेखोल परिसरातील डम्पिंग ग्राउंडचा स्थानिकांना त्रास, डम्पिंग ग्राउंडवरती जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात विषारी धूर, नागरिकांचं आरोग्य धोक्यात. धाराशिवमधील एका शाळेतील शिक्षकावर सहकारी शिक्षिकेकडूनच बलात्काराचा आरोप, संबंधित शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल, बलात्कारी शिक्षकाविरुद्ध पालकही आक्रमक, प्राचार्य हटावची मागणी. फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावानं भंडाऱ्यामध्ये 11 कोटी 48 लाख रुपयांनी ग्राहकांची फसवणूक, लाखांदूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. गोंदिया भंडाऱ्यातून नागपूरकडे होणाऱ्या वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीवर भरारी पथकाची कारवाई, कारवाईमध्ये 9 ओव्हरलोड टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज 1991 प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टवर सुनावणी, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी. चेन्नईहून सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, विमान टेक ऑफ करण्याआधीच तपासणी दरम्यान पायलटच्या इंधन गळती लक्षात आली, वेळेत गळती लक्षात आल्यामुळे मोठा अपघात टळला. राजस्थानमधील कालिखार गावामध्ये 160 फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या आर्यनचा जीव बचावला, 5 वर्षीय मुलाला तब्बल 55 तासांनंतर बोरवेलमधून बाहेर काढलं. सॅमसंगनं गॅलेक्सी S24 आणि गॅलेक्सी S24 अल्ट्राच्या एंटरप्रायझेस एडिशनच्या लॉन्चची घोषणा केली, या एडिशनची किंमत 78,999 पासून सुरू होणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.